अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बोरसे यांनी काही ग्रामसेवक व अधिकारी कर्मचारी मनरेगाच्या विहिरींसाठी पैसे घेऊन प्रस्ताव जमा करतात असा आरोप केल्यानंतर राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली। तालुक्यातील सिंचन क्षेत्रात अजून वाढ व्हावी, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आणि जवाहर विहीर योजनेअंतर्गातून सुमारे 3000 वर विहिरी शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले। या लाभार्थ्यांची छाननी आपण स्वतः करू अशी माहिती नामदार महाजनांनी या प्रसंगी दिली। मनरेगा अंतर्गत विहिरींसाठी कुणालाही पैसे देऊ नका व कुणी पैसे मागितल्यास त्यांची थेट तक्रार माझ्याकडे करा असे आवाहन देखील नामदार महाजन यांनी या पत्रकार परिषदेत केले। या पत्रकार परिषदेला आत्मा समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी अभियंता जे के चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तसेच जामनेर तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते। मला असं वाटतं की कोणी शक्य त्याला पैसे मिळतात तो पैसे मी होणार नाही, पण ते मला लगेच करून कोणी पैसे मिळेल कोणालाही, मला अधिकारी असेल अधिकारी असेल कोणालाही कोणी पैसे देऊ नये, आपलं नाव नोंदा आम्ही तुम्ही छाननी करू, पण तो पैसे कोणी कोणाला देऊ नका, पैसे दिले तुम्ही होणार नाही, पण कोणी पैसे मागितले आपल्याकडे तक्रार करा सर। किती मी देऊ ते पण आता जवळपास 3000 मिळते मागच्या किती द्या 1500 माझं असं म्हणणं की तुम्ही जास्त झालं नाही, पण या संदर्भात एक नसतील की नावा मी अपडेट झालेलं आहे, पण त्यामध्ये कोणी पैसे जेवण जाऊन करून द्या कोणालाही तुमचं इंडिया आम्हाला समजलं किंवा पत्र लाभार्थी आपण छाननी करूनच ते देणार आहे। हो हो हो, शेवटची छाननी मी करते त्याची नावाची तुमच्याकडे सांगितलं आहे, पण कोणी पैसे मागू नये मागायला आलेले त्यावर कारवाई केल्या जाईल आणि कोणी दिले तर त्याची विरोध करण्यात येईल, पैसे मिळवून अजिबात जेवण म्हणून करायचं आणि कुठे तक्रार अडवून अडवणूक केली अधिकाऱ्यांनी त्याची कंप्लेंट आमच्याकडे करायची, या करू देत नाही या करत नाही, मुद्दाम हा पैसे मागतो हा मुद्दाम गाडी थोडं लेट करतोय ते पण आमच्याकडे तक्रार करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।